या ठिकाणी खरं म्हणजे एक तक्रार माझ्याकडे आली आणि त्या तक्रारीचा एक पेनड्राईव्ह पण माझ्याकडे आहे. नाही, हा पेनड्राईव्ह केवळ गृहमंत्र्यांना मी देणार आहे. याकरता नाही की माननीय अध्यक्षांनी त्या दिवशी म्हणजे तिथे असताना ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही इकडे पेनड्राईव्ह देता आणि तिकडे तुम्ही तो मीडियाला देता, ते आमचा अधिकारच आहे, बोलण्याच्या आधी देण्याचा अधिकार आहे. पण हा एवढ्याकरता केवळ आपल्याला मी देणार आहे की मी अजून याचं फॉरेन्सिक ऑडिट केलं नाही, त्यामुळे त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत मी कोणावर आरोप लावत नाही. आणि म्हणून मी केवळ हे आपल्याला देणार आहे. पण आपल्याला कल्पना आहे, आपल्या मुंबई पोलीस दलातले एक सेवानिवृत्त ACP आहेत इसाक बागवान म्हणून, तसे सेलिब्रेटेड आहेत, एन्काउंटर स्पेशलिस्ट होते, त्यांना काही पुरस्कार वगैरे पण मिळालेले आहेत. पण आता त्यांच्या बंधूंनी एक त्यांची तक्रार केली आहे. हा, पुस्तकही लिहिलं आहे. आणि दादा त्यांचं बारामती कनेक्शन आहे, म्हणजे तुमच्याशी काही कनेक्शन नाही आहे पण बारामतीचे. पण हे सेवेत असताना मोठ्या प्रमाणात यांनी संपत्ती या ठिकाणी जमा केली. म्हणजे एकटी बारामतीमध्ये यांनी गट क्रमांक 69 मधील 16 हेक्टर 48 आर 42 एकर NA जमीन आहे त्यांच्याकडे. आपल्याला माहिती आहे बारामतीतले रेट काय आहेत दादा? हा, दादांची नसेल एवढी, नाही त्यांची शेती जमीन असेल ना, बगैर शेती कशाला, शेतकरी आहेत ते. त्यानंतर खूप आहे, म्हणजे बारामती गट नंबर, बारामती अशोकनगर, बारामती इथलं असं वेगवेगळे, तिथपासनं तर अगदी मुंबईतल्या संपत्तीपर्यंत मी त्याची माहिती आपल्याला पूर्ण देईन. मुळात इसाक बागवान यांचे सख्खे भाऊ नसीर बागवान, वडील इब्राहिम माणिक बागवान आणि चुलत भाऊजे बिल्किस गुलाब हुसेन बागवान यांच्या नावावर त्यांनी त्या खरेदी केल्या, नोकरीत असताना खरेदी केल्या. त्यानंतर नोकरीवरनं निघाल्यानंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर यांनी पहिल्यांदा नुसता एक साधा अर्ज दिला आणि त्या अर्जाच्या आधारावर या सगळ्या मालमत्ता या आपल्या नावावर त्यांनी करून घेतल्या. बिल्किस बागवान यांनी सुद्धा साधा अर्ज दिला आणि ती मालमत्ता नावावर झाली. सोहेल बागवान यांनी देखील दिल्या. आणि एवढंच नाही तर इसाक बागवान यांनी कपूर नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांना ही जमीन विकली आणि तीच जमीन 2 महिन्यात पुन्हा परत घेतली. आणि अशा या सगळ्या जमिनीच्या व्यवहारामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की या जमिनी कोणाच्या नावाने घेतल्या होत्या, यातल्या काही जमिनी, तर फरीद मोहम्मद अली वेल्डर. कोण आहे फरीद मोहम्मद अली वेल्डर? तर ज्यावेळेस 2017 दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे क्राईम ब्रँचने अटक केली होती, त्यावेळी इक्बाल कासकर यांनी सांगितलं होतं की हा जो फरीद मोहम्मद अली वेल्डर आहे याला मी पैसे दिले आहेत, 10 लाख रुपये मी याला दिले आहेत आणि त्याचा अकम्प्लिस म्हणून या फरीद मोहम्मद अली वेल्डरचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि फरीद मोहम्मद अली वेल्डर ची चौकशी झाल्या तो 7 दिवसात मृत्युमुखी पडला, त्यानंतर तो वाचला नाही, तो गेला. आणि महत्वाची गोष्ट अशी की हा फरीद मोहम्मद अली वेल्डर काही वेल्दी माणूस नाही आहे, हा त्याच्यासोबत काम करणारा, पण 41 लाख रुपयाला हीच प्रॉपर्टी फरीद मोहम्मद अली वेल्डरने त्यांच्याकडनं विकत घेतली. आणि मजेची गोष्ट अशी आहे की ही जी विकत घेतलेली सगळी यांची संपत्ती 10 वर्ष नावावर ठेवली आणि आता 30/12/2020 फरीद मोहम्मद अली वेल्डरच्या मुलाने ही सगळी संपत्ती इसाक बागवान यांना बक्षीसपत्र करून दिली. बक्षीसपत्र करून दिली. आणि ह्या सगळ्या याच्यात ही आपल्याला पेनड्राईव्ह देण्याचं कारण याकरता आहे की याच्यामध्ये एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केली. याच्यामध्ये नसीर बागवानचं हे स्टिंग ऑपरेशन आहे त्यांच्या भावाचं. आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे कसा तो राजकीय नेता
बारामतीला गेला, बारामतीचा नेता नाही आहे, संशय नाही तयार करायचा आपल्याला, तेव्हा बारामतीचा नेता नाही आहे, पण एक मुंबईचा मोठा नेता कसा बारामतीला गेला आणि कशा प्रकारे त्यांनी सगळी मध्यस्थी केली ते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि त्यात तो हेही सांगतो की मुंबईतील कुठक्या डॅन हाजी मस्तान्याने मुंबईतील एका नामांकित बांधकाम व्यावसायिक आर के शाह याचे अपहरण केले होते. त्यावेळी इसाकने हाजी मस्तानसोबत मध्यस्थी करून त्यास बांधकाम व्यावसायिकाला सोडले होते. त्याच्या बदल्यात त्याला मुंबई सेंट्रलला एक फ्लॅट भावाच्या नावाने मिळाला. हे सगळं तो त्या ठिकाणी सांगतोय.